वेलकम बॅक टू माय चॅनल जी के मित्रांनो आज आपण वायफायची जननी हॉलिवूड अभिनेत्री हेडी लमार हिच्याविषयी माहिती पाहणार आहोत वायफाय हे एक वायरलेस तंत्रज्ञान आहे जे रेडिओ लहरींचा वापर करून डिव्हाइसना इंटरनेट किंवा इतर नेटवर्कशी वायरलेस पद्धतीने कनेक्ट करून देते वायफायचा फॉर्म वायरलेस फिडेलिटी आहे वायफाय या डिजिटल जगाचा अविभाज्य भाग बनले आहे वायफायमुळे आपल्याला वायरशिवाय इंटरनेट कनेक्टिव्हिटी मिळते मात्र वायफायचा शोध एका हॉलिवूड अभिनेत्रीने लावला होता हे तुम्हाला माहीत आहे का वायफायचा शोध लावणाऱ्या अभिनेत्रीचे नाव हेडी लमार आहे ती ऑस्ट्रियन अमेरिकन अभिनेत्री होती एकोणीसशे चाळीसच्या दशकात आपल्या सौंदर्याने आणि हॉलिवूड चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने तिने लोकांची मने जिंकली कॉम्रेड एक्स अल्जियर्स व्हाईट कार्गो द स्ट्रेंज वुमन माय फेवरेट स्पाय व सॅमसन अँड अन... डेलिला ह हो यासारख्या दमदार चित्रपटात दिसलेल्या हेडी लमारबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे एक सुंदर आणि प्रतिभावान अभिनेत्री असण्याव्यतिरिक्त हेडी एक गणिततज्ञ शास्त्रज्ञ आणि संशोधक होती तिने शोधलेल्या तंत्रज्ञांपैकी एकाने जी पी एस ब्लूटूथ आणि वायफाय यासह भविष्यातील कम्युनिकेशन सिस्टीमचा पाया रचला या अभिनेत्रीने दुसऱ्या महायुद्धात वायफायचा शोध लावला होता हे युद्ध संपवण्यात मदत करण्यासाठी तिने हा शोध लावला होता मात्र नौदलाने युद्धकाळात हे नवीन तंत्रज्ञान स्वीकारण्यास नकार दिला होता मग तिने हॉलिवूडचे संगीतकार जॉर्ज अँथेल यांच्यासह हो फ्रिक्वेन्सी हॉपिंग टेक्निकवर काम केलं जे आज वायरलेस कम्युनिकेशनच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण विकास म्हणून ओळखले जाते लमार व अँथेल यांनी एकोणीसशे बेचाळीसमध्ये त्यांच्या शोधाचे पेटंट घेतले परंतु ते एकोणीसशे एक्क्याऐंशी पर्यंतच क्लासिफाईड केले गेले त्या काळात ते फक्त सोलार किंवा सॅटेलाईट कम्युनिकेशनसारख्या लष्करी तंत्रज्ञानामध्ये वापरले जात होते फ्रिक्वेन्सी हॉपिंग व्यतिरिक्त हेडील लमारने इतरही अनेक शोध लावले त्यामध्ये तिने सुधारित स्पॉटलाईट तयार केला आणि पाण्यात विरघळणाऱ्या टॅबलेटने कोकाकोलासारखा सोडा तयार केला इलेक्ट्रॉनिक फ्रंटियर फाउंडेशनने एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये लमार आणि एंथेल यांना पायोनेर पुरस्काराने संयुक्तपणे सन्मानित केले तसेच आविष्कार परिषदेचा बालबिग्नस स्पिरिट ऑफ अचीवमेंट अवॉर्ड मिळवणारी लमार ही पहिली महिला ठरली याला सायन्सचा ऑस्कर म्हणून ओळखले जाते दोन हजारमध्ये तिचा मृत्यू झाला असला तरी फ्रिक्वेन्सी हॉपिंग तंत्रज्ञानाच्या विकासासाठी लामरला दोन हजार चौदामध्ये नॅशनल इन्व्हेंटर्स हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट करण्यात आले अशा सिद्धींनी लमारला वायफायची जननी आणि जी पी एस आणि ब्लूटूथसारख्या इतर वायरलेस संप्रेषणांची जननी बनवली आहे थँक्स फॉर वॉचिंग असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञानवर्धन जी के चॅनलला नक्की भेट द्या आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद